मुंबईतील कांदळवनांच्या कत्तलीची भरपाई गडचिरोलीत केली जाणार आहे. बोरिवली विरार रेल्वे प्रकल्पासाठी 12.8 हेक्टर क्षेत्रावर कांदळवनं तोडावी लागणार आहेत. त्याची भरपाई म्हणून गडचिरोली 900 किलोमीटर दूरवर वृक्षारोपण केलं जाणार आहे. मुंबईत सध्या रात्री गारवा आणि दिवसा उकाडा असं वातावरण आहे. बुधवारी मुंबईत 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, मात्र दिवसा पारा 30 अंशांहून अधिक असल्यानं उकाडा कायम आहे. जानेवारीत मुंबईत थंडीचा कडाका वाढणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे, त्यामुळे मुंबईकरांना थंडीसाठी आता अजूनही वाट बघावी लागणार आहे. गुळ उत्पादनात देशात अग्रेसर असलेल्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला यापूर्वी GI मानांकन दिलंय. त्यासाठी कार्यक्षेत्रातील गुळ उत्पादक शेतकऱ्यांची गुणवत्ता वाढावी त्यासाठी शेतकऱ्यांनी सहमती पत्र देण्याचा निर्णय कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं घेतलाय. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी भागात मोठ्या प्रमाणात निळ्या भाताचं पीक घेतलं गेलंय. नागरिकांना त्याला उत्तम त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. मलेशिया थायलंड येथील निळ्या भाताचं वाण मुळशीच्या चिखलगावातील लहू फाले या शेतकऱ्यानं लावलं होतं. सेंद्रिय पद्धतीने या भाताचं उत्पादन झाल्यानं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रिक्षा संघटनेनं RTO विरोधात भीक मांगो आंदोलन केलं. गेल्या 1.5 वर्षांपासून सांगलीतल्या परिवहन विभागाचा कारभार मुख्य अधिकाऱ्यांविनाच सुरू आहे, त्यामुळे प्रचंड गलथान कारभार सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जमा झालेले हे पैसे RTOला देण्यात आले. सांगलीतच हमाल माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मागच्या अधिवेशनात मंजूर केलेल्या हमाल माथाडी दुरुस्ती विधेयक रद्द करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आलं. या विधेयकामुळे हमाल माथाडी कामगारांच्या 40 वर्षांपासूनच्या सवलतींवर गदा आल्याचा आरोप आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे